नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करतो इयत्ता 10वी गणित भाग 1 आणि 5वं प्रकरण ज्याचं नाव आहे संभाव्यता। इंग्लिश मध्ये काय बोलतात याला प्रोबॅबिलिटी, मराठी मध्ये म्हणतात याला संभाव्यता, हिंदी मध्ये काय म्हणतात मला माहित नाही। आपण जाऊयात संभाव्यता या प्रकरणाकडे। सराव संच 5.2 या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये सराव संच 5.1 आपण बघितलंय, तुम्ही बघितला का? नसेल बघितला तर टेंशन घेऊ नका, व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, त्या लिंकवर क्लिक करून तो सराव संच तुम्ही बघून घ्या। आता 5.2 कडे जातोय। 5.2 कडे वळण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट मित्रांनो, जर नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राइब नसेल केला आता चॅनल सबस्क्राइब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबू नका, दाबून टाका, नका नाही दाबून टाका, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केलेली असेल तिची नोटिफिकेशन तुमच्याकडे येऊन डायरेक्ट थेट तुमच्या मोबाईलच्या काळजाला धडकेल, ओके, आणि ती व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल, ओके। आणि महत्त्वाची गोष्ट, आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, हाय ग्रुप, तर त्या ग्रुपची लिंक सुद्धा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट आपल्या ग्रुपला जॉईन व्हाल आणि वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओ तिथे बघाल तुम्ही। इकडे नोटिफिकेशन नाही मिळाले तिकडे तुम्हाला लिंक जरूर मिळणार। हाय, बघूयात आपण आता आपला सराव संच 5.2। पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे, काय आहे पहिला प्रश्न? खालील प्रत्येक प्रयोगासाठी नमुना अवकाश लिहा, एकदम सावकाश नमुना अवकाश लिहायचा, एकदम सावकाश, ओके। तर हा जो पहिला प्रश्न खूप सोपा आहे, नमुना अवकाश लिहायचा एकदम सावकाश। बघा हा लिहिताना नमुना अवकाश म्हणजे याच्यात बघा, पहिली गोष्ट, पहिलाचा नमुना अवकाश लिहितो मी एस, नमुना अवकाश इंग्लिशमध्ये म्हणतात सॅम्पल स्पेस, म्हणून एस। काय बाबा, एक फासा व एक नाणे एकाच वेळी फेकले असता मित्रांनो आणि मैत्रिणींनो, ओके, लक्षात घ्या, नमुना अवकाश, सगळे नमुना अवकाश पाठ पाहिजे। एक नाणे फेकले असता नमुना अवकाश काय, दोन नाणी फेकले असता नमुना अवकाश काय, तीन नाणी फेकल्यावर नमुना अवकाश काय, एक नाणं एक फासं फेकल्यावर नमुना अवकाश काय, एक फासा फेकल्यावर नमुना अवकाश काय, दोन फासे फेकल्यावर नमुना अवकाश काय, हे नमुना अवकाश नीट पाठ करून ठेवा, लक्षात ठेवा। बघा जर आपण बघितलं, एक नाणे फेकले असता, समजा एक नाणं फेकलं तर काय मिळतो, छापा किंवा काटा। समजा दोन नाणी जर फेकली तर आपल्याला नमुना अवकाश काय मिळतो, छापा छापा, छापा काटा, काटा छापा, काटा काटा, किसने काटा, तो काटा नाही, हा काटा म्हणजे टेल असतो बुवा, ओके, एवढं लक्षात ठेवा। तर बघा, एच एच, एच टी, टी एच, टी टी, लक्षात ठेवायचं। आणि तीन नाणी जर का फेकली तर यच यच यच, असा मैरपी कंस पाहिजे, यच यच यच, यच यच टी, यच टी यच, टी यच यच, ओके, मग टी टी टी, टी टी एच, टी एच टी, एच टी टी, इथं नमुना अवकाश नंबर ऑफ एस किती झाले, दोन, इथं नंबर ऑफ एस किती झाले, चार, इथं नंबर ऑफ एस किती झाले, आठ, एक दोन आणि आठ। आता इथं कसं लक्षात ठेवायचं, एच एचचं घर टी शेवटी टी मध्ये टी पाहिला, समजलं का, बत्ती दिमाग पी गत्ती झालाव, एच एच एच, एच एचचं घर टी शेवटी टी मध्ये टी पाहिला, मग टी टी टीचं घर एच शेवटी एच मध्ये एच पाहिला, एच एचचं घर टी शेवटी टी मध्ये टी पाहिला, टी टीचं घर टी 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 टीचं घर एच शेवटी एच मध्ये एच पाहिला, असं लक्षात ठेवायचं। अशा प्रकारे एक नाणं फेकलं, दोन नाणं फेकलं, तीन नाणं फेकलं, नमुना अवकाश लक्षात राहायला पाहिजे। एक फासा फेकला, एक फासा, मासा नाही फासा, एक फासा जर का आपण फेकला तर लक्षात घ्या मित्रांनो, एक फासा फेकला। आता फासावरून मला एक जोक आठवला, तो जोक मी तुम्हाला सांगतो। एकदा एक भैया का, भैया जी असतात ना, ते दूध घेऊन जातात आणि ते दररोज मराठी बाई असते आपली, तिला ते दूध देत असतात। एक दिवस ती मराठी बाई म्हणते, अरे भैयाजी तुमने जो दूध दिया वो कल नाशा, आता कल नाशा, आता आपली भाषा अशी आहे की तो ती बोलते दल नाशा, आता मराठी बाईला काय हिंदी बोलता येईना। मग तो भैयाजी म्हणतो, भाभीजे वो दरअसल बात यह है कि आपका दूध नाशा, क्योंकि आपने भांडी नहीं घासा इसलिए आपका दूध नाशा। हसायला नसल आली तर टेन्शन घेऊ नका, ओके। बघा, एक फासा होता, तो फासा टाकला, फासा म्हणजे काय, सापशिडीतला ठोकळा, सापशिडीतल्या ठोकळ्यावर किती आकडे असतात, एक दोन तीन चार पाच सहा, तो उडवला की काय पडेल, एक पडेल, दोन पडेल, तीन पडेल, चार पडेल, पाच पडेल किंवा सहा पडेल, यापैकी काहीतरी पडेल बाबा एकदाच। मग एक दोन तीन चार पाच सहा,
एक फासा फेकला तर एवढं पडेल, आणि दोन फासा फेकल्यावर काय पडेल त्यावरती आपण नंतर चर्चा करू जेव्हा त्या प्रकारचा प्रश्न येईल तेव्हा। पण असे बरेचसे नमुना अवकाश आहे ते आपण समजून घेणं गरजेचं आहे। तर आपण या ठिकाणी पहिला जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये काय बाबा, एक फासा व एक नाणे, एक फासा फेकल्यावर एक दोन तीन चार पाच सहा मिळतात आणि एक नाणं फेकल्यावरती एच आणि टी मिळतो। मग हे कसं लिहायचं, एच घ्या, एचच्या जोडीला एक घ्या, एचच्या जोडीला दोन घ्या, एचच्या जोडीला तीन घ्या, एचच्या जोडीला चार घ्या, एचच्या जोडीला पाच घ्या आणि एचच्या जोडीला सहा घ्या। जय महाराष्ट्र। बघा लक्षात घ्या, समजा तुम्ही फासा फेकला तर समजा छापा पडला, नाही सॉरी समजा तुम्ही नाणे फेकले तर छापा पडला, आणि फासा फेकल्यावर काय, एक पडेल, दोन पडेल, तीन पडेल, चार पडेल, पाच पडेल, सहा पडेल, म्हणजे छाप्याच्या जोडीला एक दोन तीन चार पाच सहा असं काहीतरी असू शकतं। आणि नंतर काटा जर पडला तर काट्याच्या नंतर एक पडेल, काट्याच्या जोडीला दोन पडेल, काटा तीन, काटा चार, काटा पाच, काटा सहा, काटा सात नाही लिहायचं, नंबर ऑफ यस लिहायचं कती, बारा, नंबर ऑफ यस झाले बारा। आता दुसरा विषय, दुसऱ्याचा नमुना अवकाश, दोन तीन पाच या अंकांपासून अंकांची पुनरावृत्ती न करता, पुनरावृत्ती न करता दोन अंकी संख्या तयार करायचे, काय, दोन आहे, तीन आहे, पाच आहे, यांच्यापासून दोन अंकी संख्या तयार करायचे। दोन अंकी संख्या म्हणजे दोन आणि तीन घेऊन तेवीस बनत आहे, दोन आणि तीन घेऊन बत्तीस पण बनेल। मग तुम्ही दोनला आधी लिहा, फक्त दोनच्या वर दोन घेऊन बावीस ही दोन अंकी संख्या नाही चालणार, नो चॉल्वे, क्योंकि ह्या बताया आहे पुनरावृत्ती नाही करायचं, रिपिटेशन नाही करायचं। म्हणजे दोन आधी घेतलं तर तेवीस होतील, दोनच्या पुढे पाच ठेवले तर पंचवीस होतील, दोनच्या पुढे पाच ठेवले तर पंचवीस। आता तीन घेऊ, तीनच्या पुढे दोन ठेवा बत्तीस झाले, बरोबर, आणि तीनच्या पुढे पाच ठेवा पस्तीस झाले। आता पाच घ्या, पाचच्या पुढे दोन ठेवा बावन्न झाले, आणि पाचच्या पुढे तीन ठेवा त्रेपन्न झाले। जय महाराष्ट्र, विषय संपला, नंबर ऑफ यस बरोबर सहा आलं। तर अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सोडू शकता, एकदम सिंपल विषय, सिंपल डिम्पल एकदम विषय, टेन्शन लेने का नाही, देने का नाही। अगला सवाल आपके सामने है, हा सला ये सवाल है, क्या सवाल है, सहा रंगांच्या तबळकडीवर बाण फिरवल्यास तो कोणत्या रंगावर स्थिर होतो ते पाहणे, नमुना अवकाश लिहायचा सावकाश। आता हा जो बाण आहे, चलाओ ना नैनो से बाण रे, हा बाण वेगळा, तो बाण वेगळा, आपण ह्या बाणाकडे लक्ष देऊयात। आता हा जो बाण आहे, आता हा बाण जर मी फिरवला तर कुठं जाऊ शकतो, हा बाण एकतर पिवळ्या रंगावर जाईल, निळ्या रंगावर जाईल, हिरव्या रंगावर जाईल, जांभळ्या रंगावर जाईल, लाल रंगावर जाईल, केशरी रंगावर जाईल किंवा पिवळ्या रंगावर जाईल, यापैकी कुठल्या तरी रंगावर जाईल। ओके, असं याच्या व्यतिरिक्त पुढला कुठलाही रंग जो आहे त्याच्यावरती तो जाणार नाही, चॉकलेट रंग, पर्पल रंगावर जाईल का, इल्ले नाही जाणार, जो रंग दिलाय त्यापैकीच कुठल्या तरी पांढऱ्या रंगावर जाईल का, पांढऱ्या नाही दिला, यापैकीच कुठल्या तरी रंगावर तो बाण जाईल। म्हणजे तुमचा जो नमुना अवकाश आहे, हे सगळे रंग लाल, ओके, त्याच्यानंतर केशरी, ओके, त्याच्यानंतर पिवळा, हा, त्याच्यानंतर निळा, आ हा क्या बात आहे, त्याच्यानंतर हिरवा, हिरवा, त्याच्यानंतर जांभळा, आणि त्याच्यानंतर काय नाही, वन टू थ्री फोर फाय सिक्स, बघा वन टू थ्री फोर फाय सिक्स, नंबर ऑफ यस जर विचारलं तर सहा लिहा, संपला विषय। मित्रांनो, टेन्शन घ्यायचंच नाही, एकदम विषय भारी असतो, पण आपण त्याला लय अवघड करून टाकतो। तर अशा प्रकारे हा प्रश्न सोडू शकतो। नेक्स्ट, अगला सवाल आपके सामने आपके स्क्रीन पर, हा बाबो काय प्रश्न आहे, इथं काय विचारलंय, वर्ष 2019 मार्च महिन्यातील पाचच्या पटीत येणाऱ्या तारखेचा वार, म्हणजे पाचच्या पटीत येणाऱ्या तारखेचा वार, म्हणजे पाच तारखेचं पाचच्या पटीत येणाऱ्या संख्या कुठली, पाच, दहा, पंधरा, वीस, पंचवीस, तीस, म्हणजे या तारखांना कुठले वार येतात ते लिहायचे। पहिली गोष्ट बघा, पाचच्या पटीतली संख्या पाच म्हणजे ट्यूजडे, म्हणजे मंगळवार येईल, त्याच्यानंतर दहा रविवार पण येईल, पंधरा शुक्रवार पण आला, जुम्मे का वार आ गया, वीस म्हणजे बुधवार पण आला, पंचवीस च्या मारी मंगळवार पण, सोमवार पण आला, त्याच्यानंतर तीस शनिवार पण आला, फक्त बिचारा एकटा गुरुवार राहिला। ओके, यस, हा बघा कुठले कुठले वार आले ते लिहून टाका, मग इथं यस म्हणजे नमुना अवकाश का आला, रविवार येतो का, येतो बाबा, रविवार आला, सोमवार आहे का बाबा, यस, पंचवीस तारीख येते, सोमवार पण लिहा, सोमवार लिहा, त्याच्यानंतर मंगळवार येतो का, मंगळवार पण लिहा, ओके, त्याच्यानंतर वेडनसडेला म्हणजे बुधवारी पण वीस तारीख एक येते पाचच्या पाडीतले, इथल्या बुधवार, गुरुवारला कुठली येते का, गुरुवार तर नाही येत, गुरुवारला पाचच्या पाड्यातली तारीखच येत नाही, शुक्रवार येते आणि शनिवार पण येत आहे, शुक्रवार आणि शनिवार,
ओके सगळे वार या ठिकाणी लिहून मोकळे व्हा। झालं 1 2 3 4 5 6 वार आले नंबर ऑफ एस बरोबर 6। संपला विषय, काय जास्त टेन्शन लेने का नाही दोस्तों, टेन्शन देने का नाही, मस्त लिखने का, डोकं चालवायचं डोकं, हाय का डोकं, हा असणार सगळ्यांकडे कंपल्सरी 100% असणार, माणूस आहे म्हटलं डोकं यायचंच। ओके प्रत्येक प्राण्याला डोकं आहे पण माणसाचं डोकं वेगळं आहे कारण माणसाचा मेंदू जामच फॉरवर्ड आहे, हा कारण माणसाकडे 3 मेंदू असतात। अरे बापरे 3 मेंदू, हे ऐसन कैसन बोल रे भाई सर, तो 3 मेंदू, सरपट मेंदू, भावनिक मेंदू आणि न्यूकॉर्टेक्स माइंड, यावरती नंतर चर्चा करू एक दिवस। असे 3 मेंदू असतात। 2 मुलगे आहेत B1 आणि B2 आणि 2 मुली आहेत G1 आणि G2, यांच्यातून दोघांची एक रस्ता सुरक्षा समिती बनवायची, दोघांची समिती बनवायची। तर यासाठी नमुना अवकाश लिहिण्यासाठी खालील कृती पूर्ण करा। बघा 2 मुलांची समिती, तर 2 मुलं म्हणजे B1 B2, बघा B1 B2 ही झाली 2 पोरं झाली। 2 मुलींची समिती म्हणजे G1 आणि G2 या 2 मुली, 1 मुलगा आणि 1 मुलगी यांची समिती, म्हणजे जसं B1 G1 आहे ना तसं B1 G2 पण येईल, B1 आणि G2 येईल, म्हणजे B1च्या जोडीला G1 ही मुलगी असेल तर B1च्या जोडीला G2 पण, 1 मुलगा 1 मुलगी। त्याचबरोबर B2 जो आहे B2च्या जोडीला G1 असेल आणि B2च्या जोडीला G2 पण असेल, अशी पण जोडी तयार होऊ शकते। आणि मग नमुना अवकाश, नमुना अवकाशामध्ये या सगळ्या गोष्टी लिहा। नमुना अवकाशामध्ये बघा मी इथं लिहितो काय बाबा, B1 B2 B1 B2, G1 G2, B1 G1, B1 G2, कॉमा B2 G1, कॉमा B2 G2। ओके किती झाले, 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6। तर अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आपण लिहू शकतो। शेवटचा प्रश्न होता माझ्या माहितीनुसार, स्क्रीनशॉट पाहिजे असेल तर घेऊ शकता तुम्ही। ओके जाते हे आगे, आगे क्या है, क्या कुछ नहीं हमारे लिए, यहाँ तो हमारी कहानी खत्म होती है, ये सवाल ही खत्म होता है। अशा प्रकारे सराव संच 5.2 आपण बघितलेला आहे। यानंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 5.3 बघू, पण 5.3ची व्हिडिओ, 5.3च्या व्हिडिओची लिंक तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल तुम्हाला, आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला भावांनो तर आत्ता चॅनल सबस्क्राईब करा, आणि नुसतंच सबस्क्राईब नका करू, त्याच्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल ओंबट स्वाहा। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, गणित विषय जर अवघड जात असेल तर टेन्शन घेऊ नका, डरने का नाही, डर के आगे जीत है, जिंदगी की आई लीत है, जब तक है महेंद्र सर तब तक तू ना डर, घाबरायचं नाही। आपण तुमच्यासाठी एक स्पेशल कोर्स बनवलाय आपल्या ॲपवरती, ॲपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी। हे ॲप कुठं मिळेल, मुक्काम पोस्ट प्ले स्टोअर, प्ले स्टोअरवरती जायचं, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी नाव टाकायचं, ॲप डाउनलोड करायचं, खाली छानपैकी रिव्ह्यू द्यायचा, आणि ॲप डाउनलोड केल्यावर त्याच्यावरती एक कोर्स बनवलाय 10वी गणिताचा बोर्ड परीक्षा 2025च्या अनुषंगाने। त्या कोर्समध्ये काय आहे, 10वी गणित भाग 1 आणि 2च्या प्रत्येक प्रकरणावर 3 ते 4 व्हिडिओ आहेत। त्या व्हिडिओमध्ये काय आहे, तर त्या व्हिडिओमध्ये आत्तापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या सगळ्या महत्त्वाच्या प्रश्नांची चर्चा, सगळ्या महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा केलेली आहे। आणि त्याचबरोबर दर सोमवार मंगळवार आपण त्या ॲपवरती लाईव्ह येऊन तुमच्याशी चर्चा करत असतो। ओके तर तो ॲप डाउनलोड करा आपला, आणि ॲपवरचा कोर्स फक्त 499 रुपयामध्ये तुम्ही परचेस करू शकता, ठीक आहे। आता हा कोर्स कसा परचेस करायचा त्या संदर्भातले एक व्हिडिओ आहे, ती बघूयात आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती जाऊन। तर जाऊयात मोबाईलच्या स्क्रीनवर। तर नमस्कार मित्रांनो, आपल्या ॲपवरती जाऊन आपण कशाप्रकारे अभ्यास करू शकतो ते बघूयात। सुरुवातीला हा आपला ॲप आहे या ठिकाणी, इथे आपण क्लिक करू आणि ॲपवरती गेल्यावर बघा अशा प्रकारे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी येईल। इथं जर तुम्ही जर बाय नसेल केला हा कोर्स, विकत नसेल गेला तर घेतला इथं क्लिक करून तुम्ही कोर्स बाय करू शकता, आणि बाय जर केला असेल तर इथं क्लिक करूयात। इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या स्टोअरमध्ये हा कोर्स दिसेल, आणि त्यानंतर इथे क्लिक केलं की या कोर्समध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत, यामध्ये ओव्हरव्ह्यू आहे, कंटेंट आहे, लाईव्ह क्लासेस आहे। लाईव्ह क्लासेसवर क्लिक केलं की हे आत्तापर्यंत लाईव्ह झालेले क्लासेस दिसतील। कंटेंटवरती जर तुम्ही क्लिक केला तर कंटेंटवर बघा इथं सध्या तुम्हाला गणित भाग 1 दिसेल 10वीचं, त्यानंतर तुम्हाला इथं गणित भाग 2 वगैरे पण दिसतील हळूहळू, ते अपडेट केले जाणार आहेत। गणित भाग 1वर जर तुम्ही क्लिक केलं तर इथे बघा गणित भाग 1मध्ये 2 चलातील, रेषीय समीकरणे, वर्ग समीकरणे या प्रकरणांच्या सध्या आपण व्हिडिओ टाकलेले आहेत। त्याचबरोबर इथं खाली सुद्धा तुम्हाला काही कंटेंट पाहायला मिळेल, मागील काही व्हिडिओ आहेत आणि प्रश्नपत्रिका आहे बोर्डाच्या। ओके आता इथं जर क्लिक केलं तर 2 चलातील रेषीय समीकरणाच्या व्हिडिओ इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला जी व्हिडिओ पाहायची ती तुम्ही पाहू शकताय। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत इयत्ता 10वी गणित भाग 1। अशा प्रकारे तुम्हाला या व्हिडिओ बघता येईल। आपण जरा बॅकला येऊयात। ओके आता यानंतर अजून बघा कंटेंट आहेत, त्याच्यानंतर खाली आहे दुसरं प्रकरण आहे, दुसऱ्या प्रकरणाच्या काही व्हिडिओ आहेत, हळूहळू इतर व्हिडिओसुद्धा अपडेट होतील। आता इथेच तुम्हाला बघा हळूहळू 10वी गणित भाग 1 आहे ना, त्यानंतर गणित भाग 2 आणि इतर कंटेंटसुद्धा ॲड होईल।
आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं 10वी गणित भाग 1 मध्ये, तर इथं खाली काही PDF सुद्धा आहेत, काही PDF नोट्स बघा. पहिल्या प्रकरणाच्या नोट्स तुम्हाला इथं बघायला मिळतील, तर नोट्स सुद्धा PDF अवेलेबल केलेले आहेत तुमच्यासाठी. ओके, त्याचबरोबर आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यावरती तुम्हाला साधारणतः एकच मिनटं आपण थोडंसं बॅकला येऊयात, याच्यावर तुम्हाला काही फ्री मटेरियलसुद्धा आहे. फ्री कंटेंट कुठं आहे तो पण दाखवतो तुम्हाला, ज्यांनी कोर्स बाय नाही केला त्यांच्यासाठी फ्री कंटेंट बघा. इथं 3 लाईन आहेत ना, 3 लाईन इथं, त्यावरती 3 डॉटवरती आपण क्लिक करू आणि इथं फ्री मटेरियल आहे, या फ्री मटेरियलवर क्लिक केलं की तुम्हाला फ्री मटेरियल बघायला मिळेल. ओके, सध्या व्हिडिओज आहेत. ओके, या व्हिडिओ तुम्हाला फ्रीमध्ये बघायला मिळतील. इथं क्लिक केलं की आपल्या जुन्या व्हिडिओ आहेत बऱ्याचशा, त्या तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील, बऱ्याच व्हिडिओ. ठीक आहे, ओके. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही आपल्या ॲपवरती अभ्यास करू शकता, ॲपवरती जाऊन. ठीक आहे, काही कंटेंट फ्रीसुद्धा आहे आणि काही कंटेंट पेडसुद्धा आहे, तर बराच कंटेंट आहे तुमच्यासाठी, तर तुम्ही ॲपवरती जाऊन अभ्यासू शकता. आणि जर कोर्स अजून तुम्ही बाय नसेल केला तर इथं बाय बटनावर क्लिक करा. या बाय बटनावर जर तुम्ही क्लिक कराल, क्लिक केल्यानंतर तुम्हाला तो कोर्स जो आहे तो परचेस करता येऊ शकतो. ओके, तर तो कोर्स परचेस करा. ॲक्च्युली इथं क्लिक केलं की इथं आय एम इंटरेस्टेड शब्द येतो, आता नाही येणार कारण आता ऑलरेडी यामध्ये परचेस केलेला आहे. इथं आय एम इंटरेस्टेड शब्द येतो, त्यावर क्लिक केलं की तुम्हाला एक व्हॉट्सअपला मेसेज जाईल, त्यावर क्लिक करून तुम्ही कोर्स विकत घेऊ शकता हा. ओके मित्रांनो, धन्यवाद.